मित्रांनो हा ड्रेस कसा वाटतो नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. तुला आवडला का बाळा? हा हे पहा मित्रांनो, हा एक ड्रेस कसा वाटतो पहा. हिला काय ड्रेस पसंत पडेन आता बघू. आता हिच्या मम्मीकडेच घेऊन जावं लागेल, चार पाच ड्रेस घेतले. आता आम्ही आता आम्ही जातोय घरी. कुठला? पिवळा दिस, पिवळा पिवळा दिसतोय सगळा. तीनच आणले मी फक्त, मला दुसरे पसंत पडले नाही. तिथं पटियाला मित्रांनो आजचं वातावरण बघून असं फील व्हायलंय ना मला की आपला भारत देश सोडून मी कुठेतरी बाहेर फिरायला आलेलो आहे. ते बघा कसा भारी नजारा दिसतो. जिकडं बघावं तिकडं असं पूर्ण असं बर्फ झाल्यासारखं दिसतं, म्हणजे पूर्णपणे धुई दिसतीये. इतकी धुई पडली ना मित्रांनो, सकाळी सकाळी सहा साडेपाच सहा वाजता एवढी होती ना, जवळचा माणूस पण दिसत नव्हता एवढी धुई पडली होती. हे बघा दिसतंय एकदम असं जाणवायला लागलं मला, मी कुठतरी आपला देश सोडून बघा बाहेर देशामध्ये फिरायला आलो असं बर्फ ठिकाणी. बघा कसलं भारी वाटतं बरं हे वातावरण सकाळ सकाळचं. खूप छान वाटतंय की नाही? एकदम भारी वाटतं बरं का? खरंच खूप भारी वाटायला लागले. कारण कसं आहे माहिती आहे का, असलं वातावरण बघायला पण खूप नशीब लागतं यार. खूप म्हणजे खूपच असं वातावरण फक्त गावाकडेच मित्रांनो तुम्हाला दिसायला भेटल. सिटीमध्ये कुठंच असं वातावरण दिसत नाही. सरासरी दिसतं पण एवढं नाही दिसत जेवढं गावाकडे दिसतं ना, तेवढं तरी दिसतच नाही. बरोबर आहे की नाही? एकदम भारी वाटायले. चला म्हटलं सकाळ सकाळी पप्पांना चाय द्यायला आलो होतो इकडे मी, त्यामुळे थोडं वरती पण आलो. म्हटलं चला जाऊन यावं, कसं दिसतंय काय बघावं सगळं, त्यासाठी मी इकडे आलो. बघा मित्रांनो आता तुम्हाला माझं पूर्ण गाव पण दाखवतो मी. हे बघा दिसतंय, दिसतंय कसं माझं गाव सगळ्यांना. सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा कसं वाटलं हा नजारा. नक्की कमेंट्स करा मित्रांनो, खूप छान वाटतंय की नाही? सग माग तिच्या पायातच मोठा व्हायला फक्त ते. नाही नाही ते ड्रेसच तसा असतो. तिने घातलाय का? राईट आलाय तिला. मागास ना आधी. छान वाटतो का ड्रेस? इकडे बघ, तिला ते घागरापेक्षा ते हे ड्रेस छान वाटायले. लय दिसायला वाटतं पुसिंग. खाली गळते, खाली गळते, काय गळते खाली? काय पॅन्ट नाही, थोडं माग सर. सर माग एकदम बाळा. हा इकडे बघा आता पोत लटकल्यासारखं झालं अंगाला. ते खात जाणार जरा काहीतरी जीवाला, खातच नाही तू. एक छान वाटतो की ड्रेस तुला का? मागासारखी बघू ना कसं वाटतंय. कुठला? हा हा घ्यायचा का मग? कोणतं? हे तिच्यावर जॉकेट, ह्याच्यावर जॉकेट नाही का मग? त्याच्यापेक्षा एक नंबर वाढत आहे खालचा. हेच तेच ना, हे आता व्यवस्थित बसायला पण पॅन्ट चा डाऊट आहे मला. हे बाळा मागसर बोल दोन मिनटं, हे फक्त ट्राय करून बघू. हे जर बसलं तर व्यवस्थित बसून जाईल, काहीच अडचण नाही. मग चल इकडे. मित्रांनो हा ड्रेस कसा वाटतो नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तुला आवडला का बाळा? हा मग कोणता कोणता? आम्हाला फुकट मध्ये वडणी द्या, एखादी एखादी वडणी फुकट मध्ये घेऊन जाऊ आपण. ही छान आहे ना? चड्डी गळली आपली आली खाली. वरवड, अरे वरवड. हा मस्त वाटतं ना? हा हिला तर काय बी आवडतं मित्रांनो. इतके ड्रेस आम्ही पाहिलेत ना. काय बरी येत, चल जाऊ दे, चल पॅक करून घरी घेऊन जा. मम्माला दाखवा आता आपण. आपल्याला काय पसंत पडेल मार्ग दिसं ना बाळा मला. ह्याच्यात लहान साईज आहे का बघ ना, असले याच्यात लहान साईज. ते जीवाच्या वर झालं त्याच्या. हा तसल्या बॉक्स मध्ये. बर चला चल हेच घेऊन जाऊ एवढे, करते एवढे पॅक. नाही अंगातला नाही, मस्त वाटणं मला. महाग सारखं होसळी का? नाही बस उठ उठ खराब करशील.
नाही रे, नाही नाही, नको नको नको, हे करते उभं राहू करून। हे पहा मित्रांनो, हा एक ड्रेस कसा वाटतो पहा, हिला काय ड्रेस पसंत पडत ना। आता बघू, आता हिच्या मम्मीकडेच घेऊन जावं लागेल, चार पाच ड्रेस घेते आता आम्ही। आता आम्ही जातोय घरी। कुठला हिला बघा, हा आवडला, सोड खाली बघू, सगळ्यांना सगळ्यांना दाखव, एकदा दाखव, छान वाटतं की नाही। तर बघू मित्रांनो, आता घरी गेल्यानंतर भेटू। काय झालं, आंघोळ झाली? हां आंघोळ झाली वय। ओहो, हास 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 हास, इंजेक्शन दिलं पण चेहऱ्यात उतरला बरं का ताप, पण ती आली त्याला तर कशाला दी, हो ताप आली तुला। ताप उतरली पण आता कमी झाली वाटते ताप तिची, कमी झाली आता। तर आगोळी नसून खाऊ घातली तरी मी, खाऊ घातली खाऊ खाऊ घातली, सकाळी खाऊ घातलेली मी, मी आता खाऊ घातली ना, त्याने अर्धी थुकली ना अर्धी खाल्ली, आता खाऊ घातली परत मोठा मस्त पैकी माट्या। चल पुढे गेली का आपली, तू काय करायला आली? तिला बघा ड्रेस कोण टाकायचा बघा बरं, चालतो आई राहू द्या, राहू द्यायचं असं, तिला ड्रेस बघ कुठला पसंत पडतो, जा आधी तुला कोणता, तिला पिवळा आवडला बघ ना, पिवळा दिस, पिवळा पिवळा दिसतोय सगळा, तीनच आणले मी फक्त, मला दुसरे पसंत पडले नाही तिथं। पटियाला ते एकदम खालच्या जवळ पटियाला आणि इकडलं हिरवं, हां ते सेम आहे, सगळे घालून बघितले आम्ही तिथं। काय झालं काय झालं काय झालं, हाशा का हाश, गुज 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 हास 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 गुज 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 गुज। मित्रांनो, ह्यांचं ड्रेस घ्यायला म्हणजे कपडे खरेदी करायला गेलं, ह्या मायलेकी चॉईस ना कधीच जुळत नाही, कधीच नाही, ही पण अशी आणि ती पोरगी तर तशीच, सारखीच आहेत मायलेकी दोघी पण। आकर शेवटीला तिथं व्हॉट्सअपला फोटो पाठवले, पसंत पडला नाही, घरी घेऊन आलो तरी पसंत पडणार। आता मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल नेमकं ड्रेस खरेदी का चालू आहे का चालू आहे, तर त्याच्या मागचं खूप मोठं रिझन आहे मित्रांनो। आमच्या घरामध्ये लग्न आहे, त्यासाठी आम्ही खरेदी करतोय सध्या, त्याची तयारी चालू आहे। ती पण होईल, ती पण होईल, पण थोडं थांबून होणार आहे, हळूहळू हळूहळू एक एक होणार आहे। आधी चिवची करून घ्यावं म्हणलं, सगळ्याजणांची सोबत करण्यापेक्षा कसं ऍडजस्टमेंट करावं लागलं ना पैशाची, बाकी पुढे साडी नाही घेतली तरी भागत आहे, मला ड्रेस नाही घेतला तरी भागत आहे, कारण मला बी ड्रेस नाही, मला बी ड्रेस नाही घेतला तरी काही हे नाही, अडचण नाही, पण बाळाला तरी चांगलं खेळावं लागलं ना, आणि आमच्या लहान बाळाला पण घ्यावं लागलं, ते बघा कसे झोपले, आमचे झोपले की जागच आहे, जागच आहे, डोळे उघडते। तर चला मित्रांनो, या जेवण करायला लवकर जाता, आता चिवची तर झाली म्हणा लागेल खरेदी, चिवला एक ड्रेस चॉईस केला त्यातला आम्ही, आता अनुष्काची साडी वगैरे किंवा माझ्या ड्रेसचं बघू काय होतंय काय नाही, साडी घ्यावाच लागेल, राहू दे, तू तर राहू देस ग, तू तर बोलूच नको, थांब जरा, हो ठीक आहे ते तर आहेच, तर आम्ही लवकर जाता लग्नाला जाणार आहोत, लागेल त्याचं नियोजन काय, आणि तुम्हाला पण कळलं कोणाचं लग्न आहे घरामध्ये, घरामध्येच लग्न आहे आमच्या, ते पण तुम्हाला कळून जाईल। तोपर्यंत या सगळ्यांना जेवण करायला आहे, पहा अनुष्कानं काय बनवलंय, गोबीची भाजी, कांदा, चपाती आणि सुकी गोबी, तेवढंच, तुला नाही बसायचं का, ती झोपले, ती शांत बसले, राहू दे खेळायला, ती त्याला काहीच करू का, आणि तच व्यवस्थित राहू दे, चला